डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र देशवासियांचं रक्षण करणाऱ्या भारताच्या वीर जवानांना अहमदनगर शहरातील शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या राख्या बांधल्यात. देशाचं रक्षण करताना सैनिकांना कुटुंबापासून तसेच वेळोवेळी होणाऱ्या सण आणि उत्सवापासून दूर राहावं लागतं याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी या राख्या बांधल्यात. अहमदनगर येथील मॅकिनाइल्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर मध्ये लष्करी जवानांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला. या कार्यक्रमाला कर्नल अजित पासवान, सुभेदार मेजर जटराणा, सुभेदार सुनील कुमार आदी अधिकारी उपस्थित होते. सैनिकांचा त्याग मोठा असून त्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत अशी भावना यावेळी विद्यालयातील पदाधिकारी आणि शिक्षकांनी व्यक्त केली आहे. रक्षाबंधन सण जवानांना घरापासून कोसो दूर असल्यानं साजरा करता येत नाही, मात्र ही उणीव या कार्यक्रमानं भरून निघाल्यानं शिशु संगोपन संस्थेचे सचिव रतिलाल कासवा यांनी नमूद केलंय. सीमेवरील जवानांसाठी फिरोदिया विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या लष्करी अधिकाऱ्यांकडे यावेळी सुपूर्द करण्यात आल्या. आज अहमदनगर मिलिट्री कैंप में उपस्थित सभी सैनिक बांधव सविता रमेश फिरोदिया प्रशाला के संस्था पदाधिकारी विद्यालय की मुख्य अध्यापिका और मेरे सभी गुरुजन सभी को मेरा सादर प्रणाम. आज हम यहाँ अपने सैनिक भाइयों को राखी बांधने के लिए उपस्थित है. जय जवान जय किसान यह नारा सुनते ही हम सब लोगों के मन में आत्मीयता जागृत होती है. देश का पोषण और किसान और देश की रक्षा करने वाला जवान ये दोनों ही देश के लिए सर्वाधिक महत्वपूर्ण है. आज या ठिकाणी उपस्थित संस्था पदाधिकारी प्रशालेच्या मान्य मुख्याध्यापिका माझे सर्व गुरुजन आणि माझे सर्व सैनिक बंधू माझ्या प्रशालेने यावर्षी राखी बनवणे हा उपक्रम शाळेत आयोजित केला. यात माझ्या सर्व बंधू भगिनींनी खूप छान छान राख्या बनवल्या. मात्र आम्ही सर्वांनी असा विचार केला की आपण या राख्या आपल्या लाडक्या भावाला बांधायलाच आहोत, पण देशसेवेसाठी जे सैनिक सदैव तैनात आहे त्यांना रक्षाबंधनला त्यांच्या घरी जाता येत नाही, त्यांना सुट्टी घेता येत नाही, ते आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी स्वतःचाही विचार करत नाही, मग त्यांचा विचार आपण नको का करायला. म्हणून आम्ही सर्वजण आमच्या आनंदात तुम्हालाही म्हणजे माझ्या या सैनिक भावालाही सहभागी करून घेण्यासाठी त्यांना आनंद देण्यासाठी आज हा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला आहे. आज शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशालेमधील विद्यार्थ्यांना राखी त्योहारानिमित्त जवानांना राखी बांधण्यासाठी मिलिटरी एरियामध्ये आम्ही घेऊन आलो. मुलांनी जवानांना राख्या बांधल्या, जवान अति उत्साही झाले. जे जवान आपल्या सीमेवर लढतात, धारातीर्थी होतात, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी हा छोटासा उपक्रम या विद्यार्थ्यांसमोर आम्ही ठेवला. त्याचा परिणाम अतिशय चांगला झाला. संस्था नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवते, त्यामध्ये हा एक उपक्रम घेतला. मुलांनाही खूप आनंद वाटला. मिलिटरी एरिया पाहून ते आणखी समज झाले की त्यांचं जीवन कसं असतं, कसं काय असतं, त्याच्यामुळं ते मुलंही अति उत्साही झाले. तसेच या राख्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तयार केल्या आणि त्या समक्ष या ठिकाणी येऊन जवानांच्या हातामध्ये बांधल्या. हे जवान बॉर्डरवर स्वतःचा जीव धोक्यात घालून ते लढतात, त्यांच्याप्रती उत्तरदायित्व होण्यासाठी म्हणून या राख्या त्यांनी बांधल्या. तसेच काही राख्याचा बंडल हा बॉर्डरवर जवानासाठी बांधण्यासाठी आम्ही मेजर साहेबांच्याकडे दिल्या आणि त्यांनी त्या राख्या पाठवण्याचंही आश्वासन दिलं.